हॅलो फ्रेंड्स मायास फॅशन हबमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज माझा व्हिडिओ आहे तो आहे लिपस्टिकवर जी आ, आहे पुश पॉप फायव इन वन लिपस्टिक मला वन एटीमध्ये फ्लिपकार्टवर या दोन लिपस्टिक पडल्या ज्या ऑफरमध्ये होत्या आणि खरंच खूप छान लिपस्टिक आहे मी याचा रिव्ह्यू करत आहे आणि मी ह्या यूज करून बघितल्या आहेत ज्या मॅट लिपस्टिक आहेत असं या प्रोडक्ट्सवर लिहून आहे तर आपण हा मॅट लिपस्टिक आहे की नाही हे मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बाय करण्याआधी माझा व्हिडिओ नक्की बघा तर असे दोन लिपस्टिक आले आहेत एक डार्क आणि एक फेंट आहे आणि कलर खूप छान आहेत ही फेंटवाल्यांचे कलर्स खूप छान आहेत आणि वन बाय वन आपण ही आ, यूज करू शकतो त्याच्यामुळे मला ही ऑफरमध्ये खूप सुंदर वाटली लिपस्टिक खरंच वापरण्यासाठीसुद्धा आणि मिडल क्लाससाठी एका ॲट अ टाईम जर फाईव्ह लिपस्टिक मिळत असतील तर खरंच खूप जास्त आनंदाची गोष्ट आहे आणि माझ्याकडे टोटली आता टेन लिपस्टिक झाले आहेत ह्या आम्ही दोन तर हा आहे फर्स्ट शेड आ, जो की खूप छान आणि डिसेंट कलर आहे खरंच खूप छान वाटतो आणि हा पिंक बेबी पिंक लुकसाठी आहे आणि खूप सुंदर जर स्किन एकदम ग्लोइंग असेल तर खूप छान शेड दिसतो तो स्किनला त्यानंतर ब्राऊन शेड आणि ब्राऊन शेड खूप सुंदर आहे मला हा ब्राऊन ना खरंच खूप जास्त आवडला त्यानंतर आहे हा थोडा पिंकीशमध्ये येतो फेंट पिंकमध्ये अतिशय सुंदर कलर आहे मी वापरून बघितलेत यूज करून बघितलेत त्यानंतर तुम्हाला सांगते आहे त्यानंतर आहे हा पण पिंकच शेड आहे त्यामध्ये सुद्धा आणि लास्ट दोन थोडेफार सेमच आहेत फक्त थोडासा डिफरन्स आहे आणि तुम्हाला माहिती नाही वाटत आहे की नाही पण मला ना मॅट लिपस्टिक कुठेच नाही वाटली खरं म्हटलं त्याचा निगेटिव्ह पॉईंट हा आहे आणि थोडंसं झाकण लावताना ना खूप काळजीपूर्वक लावावं लागतो यूज करताना कारण की थोडीशी लिपस्टिक तुमची त्या झाकणला लागण्याची शक्यता असतं सेकंड आहे जे रेड शेडमध्ये आहेत बरेचसे याच्यामध्ये हा आहे रेड शेड जो खरंच खूप छान आहे ॲक्च्युली मी डाव्या हाताने लावते त्याच्यामुळे अप व्यवस्थित अप्लाय होणार नाही आणि हा आहे पिंक जो थोडासा वेगळाच पिंकमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि छान आहे ओके नाईस आपण वन बाय वन ही लिपस्टिक यूज करू शकतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि हा सुद्धा रेड कलर आहे जो की पहिल्यापेक्षा थोडासा फेंट देईल आणि पहिला जो ब्राउनिश होता आणि हा थोडा रेडिशमध्ये देईल त्यानंतर आहे जो आ, लुक लूकमध्ये रेड तुम्हाला वेगळाच पिंकिश ब्राउनिश रेडिश असा कलर देईल खूप छान आहे हा कलर पण खूप सुंदर वाटला मला याच्यामध्ये त्यानंतर लास्ट वन आहे थोडा रेडिशच कलर आहे हा सुद्धा हे टोटली रेडिश कलरची आहे ॲक्च्युली खरं म्हटलं तरी ह्या पाच लिपस्टिक ज्या आहेत त्या बघू शकता तुम्ही खूप छान कलर आहेत फर्स्टपेक्षा हे थोडे डार्क आहेत पहिलेचे खूप डिसेंट कलर होते आणि खरंच खूप छान कलर आहे मला लास्ट सेकंड मला खूप जास्त आवडला खूप सुंदर दिसत आहेत आणि खरंच खूप छान लिपस्टिक आल्या आहेत ह्या बट निगेटिव्ह पॉईंट म्हणजे याचा ना की मला याचं झाकण आणि स्मेल अजिबात नाही स्मेल तर अजिबात नाही आवडला स्मेल फर्स्ट टाईम मला इरिटेट करण्यासारखाच वाटला खरंच आणि खरं सांगू तर सांगितल्याप्रमाणे फाय मॅट लिपस्टिक म्हणा मला हे कुठेच नाही वाटली यूज केल्यानंतर अजिबात मॅट लिपस्टिक नाही आहे अशी आणि एकदम म्हणजे आपण लावल्यानंतरनं जर आपण त्याला टच जरी केलं ना तरी सुद्धा निघून जाऊ शकते त्याच्यामुळे लाँग लास्टिंग ही लिपस्टिक अजिबात नाही जर तुम्हाला लाँग ला लाँग लास्टिंग हवी असेल तर विद म्हणजे म्हणजे बायच नका करू अजिबात नका करू खरंच बाकी तर ओके आहे सगळ्या लिपस्टिकमध्ये कलर शेड तर खूपच जास्त सुंदर आहेत आणि मला शेडमध्ये खूप जास्त आवडलं निगेटिव्ह पॉईंट म्हणजे स्मेल अजिबात नाही सेकंड वन की मॅट uh, लिपस्टिक तर अजिबात नाही आहे मॅट तर कुठेच नाही आणि लाँग लास्टिंग पण नाही आहे तुम्हाला जर मॅट आणि लाँग लास्टिंग हवी असेल तर uh, ही अजिबात तुम्ही घेऊ नका आणि ज्यांना ऑर्डर करायचे त्यांनी फ्लिपकार्टवरून पुष्पॉप लिपस्टिक अजिबात कमी रेंजमध्ये ऑर्डर करू शकता थँक्यू तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू